अंजनेनगर येथील मागासवर्गीय कर्नाटक कल्याण विभागाच्या वसतिगृहाचे आझमनगर वसतिगृहात हस्तांतरित करण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थी बंधुत्व वेदिकेकडून समाजसेवक मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अंजनेनगर वसतिगृह आझमनगर वसतिगृहात हस्तांतरित केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। अंजनेनगर येथे जे हिंदू विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे ते काही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे त्यांनी आझमनगर येथे शिफ्ट करण्याचा विचार चालला आहे। परंतु या विद्यार्थ्यांनी या हॉस्टेलमध्ये यायच्या अगोदर सगळ्यांनी आपले गाव सोडून घरदार सोडून या हॉस्टेलमध्ये कॉलेज जवळ होते म्हणून त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते। परंतु मी त्यांना एक अधिकाऱ्यांना विचारतो की समाज कल्याण खात्याकडून तुम्ही भाड्याचा किंवा कुठलेही बिल्डिंग घेऊन विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने त्यांना प्रोव्हिजन केलेलं आहे। परंतु हे विद्यार्थी गरीब असल्याकारणानं त्यांच्या पाठीमागे कोण असल्याकारणानं त्यांना विचारणारे कोण नाही म्हणून एकाच दिवसात त्यांचं हॉस्टेल शिफ्ट करण्याचा त्यांचा विचार आहे। मी त्या डीसीएम अधिकाऱ्यांना त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो जर हे विद्यार्थ्यांना तुम्ही जागा नाही दिला तर तुमच्या घरामध्ये येऊन राहायची परिस्थिती निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल म्हणून ह्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या अधिकाऱ्यांनी त्या ज्या हॉस्टेलमध्ये आहे त्याच हॉस्टेलमध्ये त्यांना कंटिन्युएशन करून त्या विद्यार्थ्यांचा त्रास वाचवा ना झाल्यास आम्ही रस्त्यावर येऊन त्याला विरोध करायला घटतोय। बेळगाव अंजनेनगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तेथे बदली झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होतील तसेच वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। त्यामुळे आझमनगर मध्ये असलेल्या वसतिगृहात अंजनेनगरचे वसतिगृह हस्तांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।